शहर मुंबई कुठल्याही चित्रपटाची किंवा मालिकेची सुरुवात ज्यात मुंबई दाखवणार असेल तर त्याची टॅगलाईन हीच असते. असं म्हणतात की मुंबईत सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होतात आणि मुंबईत येणारा प्रत्येक माणूस डोळ्यात एक स्वप्न घेऊन येत असतो. समुद्रकिनारी वसलेलं हे शहर समुद्रा इतकंच विशाल आणि सुंदर आहे आणि तितकंच गूढ सुद्धा आहे. या मुंबईला सांभाळणारी पोलीस यंत्रणा ही सुद्धा जितकी मोठी यंत्रणा आहे, जितकी कर्तव्यदक्ष कार्यक्षम यंत्रणा आहे, तितकीच रहस्यमयी आणि गूढ सुद्धा आहे. महाराष्ट्र राज्याचा पोलीस महासंचालक होण्यापेक्षा मुंबईचा पोलीस आयुक्त होणं हे राज्यातल्या प्रत्येक अधिकाऱ्याचं स्वप्न असतं. मग तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखादा अधिकारी कुठल्या थराला जाऊ शकतो त्याचीच एक थरारक कहाणी म्हणजे क्रिमिनल्स इन युनिफॉर्म हे पुस्तक. नमस्कार, माझं नाव अनघा. गॉसिप विथ पेन अँड पेपरच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण जे पुस्तक बघणार आहोत, ज्या पुस्तकाची माहिती घेणार आहोत, ते आहे क्रिमिनल्स इन युनिफॉर्म, जे लिहिलंय संजय सिंग आणि राकेश त्रिवेदी या दोघांनी. हे दोघेही क्राईम इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट म्हणजे गुन्हे शोध पत्रकार आहेत. सोनी लाईव्हवर जी सिरीज आहे स्कॅम 2003 द क्युरियस केस ऑफ तेलगी, ती सुद्धा याच दोघांच्या तेलगी स्कॅम या पुस्तकावर आधारित आहे. या दोघांविषयी आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे संजय सिंग जे आहेत त्यांनी तेलगी घोटाळा उघडकीस आणला होता आणि राजेंद्र त्रिवेदी हे जे आहेत त्यांनी IPL घोटाळा, IPL फिक्सिंग स्कॅम उघडकीस आणला होता. त्यावरूनच आता तुम्हाला आयडिया आलीच असेल की हे पुस्तक किती इंटरेस्टिंग असणार आहे. आता लेखक या पुस्तकात दावा तर करतात की हे पुस्तक कम्प्लिटली पूर्णपणे काल्पनिक आहे, याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. पण आपण या पुस्तकाची पहिली ओळ वाचतो आणि आपल्याला कळायला लागतं की हे पुस्तक किती काल्पनिक आहे आणि किती वास्तव आहे. पण तरीही जर लेखकांनी सांगितलं हे पुस्तक काल्पनिक आहे तर हे पुस्तक काल्पनिक आहे. असं म्हणतात डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. पण या पुस्तकात जी संपूर्ण गोष्ट आहे ती गोष्ट जर का तुम्हाला एका झटक्यात जाणून घ्यायची असेल तर या पुस्तकाचं कव्हर बघायचं. या कथेची सगळी रूपरेषा या पुस्तकाच्या कव्हरमध्ये आहे. ही बिल्डिंग ओळखीची वाटत असेल, ही बिल्डिंग आहे आशियातल्या एका सगळ्यात श्रीमंत माणसाची. हा आहे पोलीस अधिकारी आणि ही पोलीस अधिकाऱ्याची सावली किंवा त्याचं दुसरं रूप म्हणजे गुन्हेगाराचं. येस, याच सगळ्या रूपरेषेभोवती, याच सगळ्या कव्हर पिक्चरवर जे दिलंय त्याच भोवती ही संपूर्ण कथा फिरते. म्हणून हे कव्हर ज्याने कोणी डिझाईन केलंय त्याच्यासाठी हॅट्स ऑफ. तर कथा सुरू होते आशियातल्या एका सगळ्यात श्रीमंत माणसाच्या घराच्या एरियात, जेव्हा स्फोटकांनी भरलेली एक गाडी उभी दिसते. ही एक खूप चॅलेंजिंग आणि हाय प्रोफाईल केस असल्यामुळे केंद्रातल्या आणि राज्यातल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला असं वाटत असतं, प्रत्येक यंत्रणेला म्हणजे CBI ला किंवा दहशतवादी विरोधी पथकाला किंवा राज्यातल्या पोलीस मुंबई पोलिसांना असं वाटत असतं की ही केस आपल्याकडे आली पाहिजे, जेणेकरून ही केस जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा खूप मोठा क्रेडिट, तेव्हा खूप मोठं नाव आपल्याला मिळेल आणि प्रमोशन सुद्धा. पण एका श्रीमंत व्यक्तीच्या घराच्या परिसरात अशी कुठली तरी गाडी ठेवणं हा तर एका अधिकाऱ्याच्या एका प्लॅनचाच भाग असतो त्याच्या पदोन्नतीसाठी. पण ह्याच सगळ्या प्लॅनमध्ये एक खडा पडतो, तो म्हणजे एक कधीच अस्तित्वात नसलेली दहशतवादी संघटना काहीतरी नाव घेऊन स्वतःहून पुढे येते आणि या सगळ्या घटनेची जबाबदारी घेते आणि तिथेच त्या अधिकाऱ्याचा प्लॅन फसतो. हा अस्तित्वातच नसलेल्या एका दहशतवादी संघटनेनं उगाच वाहत्या गंगेत काहीतरी हात धुवून घ्यायचे म्हणून जो प्रवेश होतो त्यामुळे या घटनेची चौकशी दहशतवादी विरोधी पथकाकडे जाते आणि पॅरेलली मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सुद्धा या सगळ्या घटनेचा मागोवा, या सगळ्या घटनेची चौकशी करत असतात. आणि जो गुन्हा नसतोच, जो फक्त एक छोटासा प्लॅन असतो स्वतःच्या प्रमोशनसाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, तोच सगळा प्लॅन त्या पोलीस अधिकाऱ्यावरच कसा उलटून पडतो. आणि प्रमोशन तर सोडाच, त्या एका गोष्टीमुळे त्याचं करिअर, त्याचं आयुष्य, त्याच्या आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य कसं बर्बाद होतं, ही सगळी एक खूप गूढ पण एक खूप थरारक कहाणी अशी तुम्हाला
तुम्हाला काही वाचायची असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. हे मूळ हिंदी पुस्तक आहे ज्याचं भाषांतर मुकुंद कुळे यांनी मराठीत केलं आणि ते भाषांतर इतकं सुंदर केलंय की आपण काहीतरी भाषांतर वाचतोय असं आपल्याला वाटत नाही. मूळ मराठी पुस्तकं जशी असतात तितकीच खूप छान मराठी या पुस्तकाची आहे, त्यामुळे कुठेही अनैसर्गिक असं आपल्याला वाटत नाही. त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केलंय, त्यामुळे जर का तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यांच्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता. अर्थातच आपण ह्या व्हिडिओच्या शेवटाला आलोय, त्यामुळे जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या फॅमिलीसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करा यासाठी की तुम्ही व्हिडिओ बघालच कारण तुम्हाला वाचायला आवडतं, तुम्हाला पुस्तकं आवडतात. पण तुम्हाला जर का वाटत असेल की तुमच्या फ्रेंड्सनी तुमच्या फॅमिली मेंबर्सने सुद्धा पुस्तकं वाचावीत, तर चांगली चांगली पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझे हे व्हिडिओज त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. मी खूप आभारी असेल. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत